नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एकच डाऊट आहे की सर मला डिप्लोमाला एवढे पर्सेंटेज पडलेले आहेत तर डायरेक्ट सेकंड इयरला मला कोणत्या कॉलेजला नंबर लागेल, किंवा टेन्थला मला एवढे पर्सेंटेज पडलेले आहे तर माझा कोणत्या कॉलेजला नंबर लागेल. तर बघा, मी एक गुगल फॉर्म जनरेट केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो फॉर्म तुम्ही फिल करायचा आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीची डिटेल, बरोबर आहे, नंतर तुमचं डिप्लोमा झालेलं आहे की टेन्थ झालेलं आहे, तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा कोणत्या रिजनमध्ये घ्यायचं आहे, जसं पुणे जिल्ह्यामध्ये घ्यायचं असेल तर त्यासंबंधी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, तर सर्वांनी सर्वप्रथम खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो गुगल फॉर्म भरायचा आहे. आता गुगल फॉर्म कसा भरायचा याचा एक डेमो मी तुम्हाला देतो. बघा, सर्वप्रथम या ठिकाणी जसं दिसतंय त्याप्रकारे सगळ्यात अगोदर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे तुम्हाला. ओके, ईमेल आय डी टाकल्यानंतर बघा खाली खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, जसं की लेटेस्ट क्वालिफिकेशन म्हणजे काय, तुम्ही लेटेस्ट कोणती एक्झाम पास केले, जसं की 12वी, डिप्लोमा, डी फार्मसी, बी ई बी टेक, डी एम एल टी, बी एस सी, कोणती एक्झाम जी पास केलेली आहे तुम्ही ते त्या ठिकाणी मेन्शन करायचे. ओके, त्यानंतर बघा एज्युकेशनल स्टेटस, यामध्ये काय कम्प्लिटेड आणि दुसरं आहे अपियरिंग. कम्प्लिटेडमध्ये काय, तुम्ही जर पासआउट झालेले असाल तर कम्प्लिटेडवरती क्लिक करायचं आहे, आणि फायनल इयरले असाल तर अपियरिंगवरती. त्यानंतर व्हॉट्सअप नंबर लिहायचा आहे खाली तुमचा. त्यानंतर बघा कॅटेगरी डिटेल आहे ना, जसं एस सी, एस टी, वी जे एन टी, जी तुमची कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करायची आहे. जर ओपनमध्ये असाल तर तुम्ही जनरल कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्यानंतर बघा मायनॉरिटीमध्ये जर असाल तुम्ही तर मायनॉरिटीला येस करायचं आहे, अदरवाईज नो. त्यानंतर मेल फिमेलचंही त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बघा लास्ट कॉलेज स्कूल नेम आहे ना, किंवा कॉलेजचं किंवा स्कूलचा नेम, आणि ज्या ठिकाणी तुमचं लास्ट कॉलेज होतं ते तुमचं होम डिस्ट्रिक्ट होतं. ओके, त्याचं डिस्ट्रिक्ट तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं. त्यानंतर आहे बघा नेम ऑफ डिस्ट्रिक्ट इन विच यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, जसं की या ठिकाणी पुणे टाकला आपण आहे ना, पुण्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. त्या ठिकाणी सजेस्ट, आता बघा या ठिकाणी कॉलेजचं नाव तुम्ही सजेस्ट करू शकता, जसं मी सांगितलं पी सी सी ओ ई टाकलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, नेम ऑफ ब्रँच, म्हणजे कोणत्या ब्रँचमध्ये तुम्हाला ॲडमिशन हवं आहे, जसं की कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, डी फार्मसी आहे, डी एम एल टी आहे, बी एम एल टी आहे, अशा वेगवेगळ्या ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तर कोणत्या ब्रँचला तुम्हाला ॲडमिशन हवं आहे ते तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर लास्ट एक्झामचं पर्सेंटेज टाकायचं आहे त्या ठिकाणी. ओके, आणि त्यानंतर बघा फ्युचर प्लॅन काय आहे तुमचा, तर हायर एज्युकेशनला जायचं आहे किंवा गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे, प्रायव्हेट जॉब करायचा आहे, सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचं आहे, तर असे ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल. जसं बघा जर गव्हर्नमेंट जॉब तुम्ही सिलेक्ट केलं ऑप्शन, तर त्यावरती गव्हर्नमेंट जॉबचा प्लॅन काय आहे, कशा पद्धतीनं गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं, याबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन नंतरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच बघा प्रत्येक गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला ॲप्टी आणि रिझनिंग हे 50% वेटेज असणारे टॉपिक मी अपकमिंग व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. ओके, तर बघा तुम्ही जर इंटरेस्टेड असाल गव्हर्नमेंट जॉबसाठी तर तुम्ही त्या गव्हर्नमेंट जॉब या लिंकवरती क्लिक करायचं आहे, मी तुमची फुल प्रिपरेशन करून घेणार आहे. ओके, तर बघा कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम असेल तर ॲप्टी आणि रिझनिंग हे कॉमन सब्जेक्ट असतात. राहिला प्रश्न अदर काय काय असतं त्यामध्ये, तर करंट अफेअर असतं आणि जी के असतं. ओके, तर जी के आणि करंट अफेअर याबद्दलही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन, बट ते घरी बसल्या बसल्या तुम्ही मॅगझिन वगैरे पाहून किंवा डेलीचे न्यूजपेपर न्यूज वाचून पण तुम्ही ते घेऊ शकता. ओके, तर बघा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हा गुगल फॉर्म कम्प्लीट करायचा आहे. ओके, आणि या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा, आणि तसेच तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. ओके, थँक्यू.